सगळा नाम देव काय करू, दोन्ही पोरे तसे दिखले माये कशालाच पैदा केले असं वाटून राहिले. आता तर काही कामाची राहत रे बाबा. बुढे बाबा लढू नका ना, मी आहे ना तुमच्या सोबत, लढू नका असं. तसं आम्हाला खराब वाटते बा, आता तुम्ही लढता तर. जाऊ दे रे जाऊ दे रे मोतीराम, जे झालं ते झालं, आता काय एवढा पस्ता करून राहिला. आता ते काम दिवस माय बसे तिकडे कुठे नाही ऐकलं तुम कनकन करीन बुढी. काय होऊन राहिलं तुमच्या माय ऐकते तर. अहो त्या बुड्याल बँकेत पाठवलं, त्या बुड्यान पैसे काढले बापा, तिकडे हॉटेलमध्ये बसेला जायले तो बुडा म्हणा. मा बाप मोठा रगेला, तू काय सांगतो, इकडे काही चिंता पडेल नाही, मा पोराची फी राहिली भरायची की राहणार नाही भरा असं काहीच वाटत नाही त्या बुड्याले, तिकडे नुसतं ऐश करतो तो बुडा. मा बाप हा म्हणान हात जोडा. मी तर तुम्हाला किती दिवसात सांगून राहिली की तुमचा बाप किती रगेलाय म्हणून, पण तुम्ही ऐकत नाही ना माया. मला सुना आता काही माही पान, आता घ्या घ्या ना मग, आता दाबून बंद पैसे येते खर्च करून तो बुड काहीच ठेवत नाही. तुम्हाला लावला तुमच्या नाकाला सुना त्या बुड्यानं. ते बुड घरी आला आता की पहिले त्या बुड्याची सटक काढा डबल. ते बुड हॉटेलमध्ये गेलंच नाही पाहिजे. आता असंच एकदार गेलं ते बुड, आता डबलही जात जाईल मग चटक लागली की. नाही नाही त्या बुड्याची तर चांगली कंदुरी काढा लागते. मापुरा मस्तकात बसला तो मा बाप, जिकडे जाते तिकडे पैसा आणतील एखादा. नुसतं मा बाप रिकामी काम सुटतात, येऊ दे फक्त घरी पाहतो काय तर. तुम्हीच तुमच्या बापाचा लय लाळ ठेवता बा, नाही तर पहा ना दुसरे लोक कसे करतात तर. जरा सकाळी फटकून देत बापाले आणि तुम्ही पहा. थांब ना येऊ तर तू बुडा घरी, येऊ दे मग सांगतो त्या बुड्याल काय तर. हो गळा दगडू तेवढा वार देणं गळा आपलं काढू, लय दिवस आले का रंधून राहिला का चाटच मारून राहिला बा तू त्यांना काढू. अरे गळा हनुमान तुझ्या काढून द्यायला काहीच हरकत नाही, पण ट्रॅक्टर बिघडलं ना काय करू, आता तर न आणलं मग करणं दुरुस्त, तू येत नाही काय. काय रे बा आपल्याला काय येते बा, दुरुस्त करायला लागेल ते मेकॅनिकल बोलावं लागेल, दुरुस्त करून घ्यावं लागेल. नवा आहे तर काय बिघडत नाही काय, तू याच मनात नाही बे मावावर काढून देणं, तू काय सांगशील. हो गळा दगडू काय म्हणता पाटील. अरे दगडू ते आवाज काय जलवाला बाबा, हॉटेल मध्ये बसला बुडाच जायले. अबे महाबा तर बँकेत जायला आणि महाबा हॉटेल मध्ये काल जाईल. अबे मला दिसली ना त्या हॉटेल मध्ये बसेल जायले म्हणून तुला सांगून राहिलो. तुझ्या आबा बरोबर तो शिवलालचा बाबे जायलाय ना. हा हा तुला कसं माहित. अबे मग तेच तर हॉटेल मध्ये बसेल होते का जायले, तो शिवलाल बी तो कनकन करू राहिला सारा गात फिरून राहिला बापाला पायाले. हा जाऊ दे गडा बसला छिन तर बसला छिन महाबा हॉटेल मध्ये, महाबा कधी खावा मग हॉटेल मधलं, आपण मस्त खात हप्त्याच्या हप्त्या पार्ट्या करतो मग या बुड्या बाड्यान कधी करा काही नाही, मग मोकळ्यापणा जगलं पाहिजे काही नाही, भेटलं पाहिजे असं खाया पियाले. तू तर म्हणून राहिला बा मोठ्या मनानं, पण तो शिवलाल तो का लहान कोण कोण करू राहिला का गावात. अरे बुड्याले असा करतो तसा करतो तो काही सांगितलं बा आम्हाला. बाबा शिवले काय त्याला कुठे बुद्धी आहे बेले काले, पहिलेच तर माय बाप दिले का काढून, आता काय करते काय माहितले का. काय होते गळ्या कधी मधी गेले हॉटेल मध्ये तर, ते बुढे कधी जातात हॉटेल मध्ये, जाऊ दे ना. हो चला गावात चला ना पाहण शिवलालच्या बुड्याची मजा पाहणं, आता शिवलाल कसा करते चला त्या घरात. हा बाटी मजा पाहिजे जास्त जे वाटून राहिलं काय, आपल्या घराली भोकात ना काल पाहून राहिले दुसऱ्याची मजा. नाही ना बे आवऱ्या गिवऱ्याला जा लागेल नाही का, शिवलालनं बुड्याला मारलं तर काय करत, चाल लवकर. आता जपा शिवलाल एवढा मॅट आहे काय बुड्याला मारीन म्हणून, लका बुड्याची वय काय त्याची वय काय, तो काल मारीन बापाल मारत असत्या बरोबर कोणता. अबे त्या शिवल्याचं काही सांगता येत नाही, तो पैसे लय तुटेला तू रुपया रुपया हे करते, तो काय सांगतो तू लय बाबा नाही तो पाहिजे काही ना काही करीन की त्या बुड्या सोबत, त्या बुड्या बरोबर त्या बुडीची घाण आहे मग. हा गळ्या त्या बुडी गळ्या त्या बुड्याला काही सोडत नाही गळ्या, चला मग गळ्या लवकर चला बघ पाहायला जाऊ. येते माय बाई हे बुड घरी अजून किती टाइम झाला, आता ऊन किती तपून राहिलं दोन तीन दिवस झाले तरी या बुड्याचा पत्ता नाही, ऊन लागल्यावर बसेन मग घरी, यायला पाहिजेत ना लोक. तिकडे यश करून राहिलं बुड, आता काय घराची आठवणी चालू आहे तिकडे मोकाट फिरणं का बघ. कोणता ऐश करून राहिला बुडा, हा मनात जे येऊन राहिले ते बघून राहिली, बोलायच्या अगदी जरा शिकजी बावर ना कुकडे चालून राहिली जीप तुझी, त्या बुड्या बरोबर हिची पाहा लागते, हे बी जास्त कन्नावून राहिली हिची बी पाहा लागते, आता जराशी हे बी खाऊ खाऊ मस्तावली, आता ते बुडा बाहेर खाते आणि हे बुडी अंदर खाते, हे हे आयता खाते ना बसून, आयता खाते ना बसून घरी मा उरावर का. कोण खाते आयतं आयतं खाऊन राहिली का, तुझ्या बापाची कमाई आहे खायती, एवढं बोलून राहिली तर तिकडे जायला तुझ्या बापाच्या घरी खायला तिकडे तू.
चित आले का जे मला इकडे सुनावून राहिली शिल्लक पण इथं भादरी चुप बस ना मा काय लावलं भन भन तू ना बंद कर दे बोलणं बोलू आता आला माय बुडा काय बोलत बोल ना आता बाबा आणावरती पैसे आणले काढून कुठे पैसे आहेत माझं कुठले जीव मी आले काय मग द्या ना पैसे द्या बोलात काहीतरी बाबू ते पैसे झाले भाऊ खर्च झाले रे बाबा माझं काही नाही आता तुम्हाला पैसे काढायला पाठवलतो खर्च करायला नव्हतं पाठवलतो कुठे गेले खर्च अरे बाबू त्या खाल्यानं फसवलेले का मले खाल्यानं हॉटेल मध्ये नेलं बा म्हणे फुकट फुकट आहे म्हणे मग आम्ही बसलो जे आले पाहिलं तर कधी फुकट असते जेवण म्हणून शताकभर भजे नाही देत कोणी फुकट आणि जेवण कोणी फुकट देत असते हॉटेल मध्ये तुमच्या जीबीले मोठे चवणे आहेत ना डंगरे झाले पण सुधरून नाही राहिले तुम्ही हा सुधरा जराशे मा पोराची कॉन्व्हेंटची फी राहिली भऱ्याची घरात किराणा नाही गहू नाही काय खासा ना आता कुसय कोणाचे हा मग का माया 2000 वरून गेलं का रे 2000 वरून गेलं का माया पण मा माता आहे का तुझ्या पोराची फी मी प्रेमाने सांगून राहिलो त्याला तो दादा हिरो येऊन राहिला बुड्याला काल समजून सांगून राहिलो तुम्ही ज्ञान काढून या बुड्याले म्हणजे पैसे कमावले या बुड्याने माया पोराची इकडे फी राहिली भरायची आणि म्हणजे खर्चून आलं हे बुड हो माया माते आणि तुमचे पोरं पैदा काल गेले तुमचे जण फी आणि भरले तर पोराच्या तर होबाशी काल करा अटी टाका गावातल्या खेड्यात काल कॉन्व्हेट आणि गिनवेट पाहिजे आपल्याला एवढी मोठी इस्टेट दिली तरी कमी पडून राहिली 5 एकर वाढ गेलो खसा खसा तरी हायच कमी बुड्या समजून सांगा बरं तुम्ही हा हे बुडा आपल्या बसण्याचं काढून राहिलं काही नाही हा त्याची फी राहिली भरायची एकटा बुड्याला जरा समजून सांगा नाही तर मग माऊन ऐकून नाही एकटा आपला एकुलता एक पोरगा तो त्याच्या डोळ्यात येऊन राहिला ती फी बी त्याच्या डोळ्यात येऊन राहिली तुम्ही मला एका घंटेच्या अंदर अंदर पैसे आणून द्या हा सांगतो मी तुम्हाला नाही तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही मग काय करशील रे तू नाहीत माझं पैसे काय करशील तू तुम्ही काले वागून राहिले हो या थेट गेले हे काही कामाचे नाहीत ना आपल्या आपल्या जोरावर बसून खाऊन राहिले नाही अटी राने येले काढून सटकून अटून कोणाला म्हणून राहिले घुबड तोंडे कोणाला म्हणून राहिले काढून द्या आमची इष्ट दिली तर दिली आम्ही तुम्हाला वर आमच्या शिरजोर होऊन राहिले तुम्ही निघा तुम्ही आमच्या घरातून जास्त शिल्लकपणा करू नका चंपा चंपा थांब तू चंपा हा ना मामाच्या मनातलं आलं बाईर मला माहित आहे ना निघा लवकर दोघंही निघा अटून लवकर सटकन निघा आपल्या डोक्षा डोक्ष नाही लागायचं लवकर निघा मा घोर आहे मानावर भरेला मी ना तुमचं काहीच नाही अडीचा निघा लवकर कुठला ते पोतळ्या पताळ्या तुमच्या काय असतील अशींच आले शिल्लक माय बापा वागून राहिलो असे माय बाप तिकडे ऐश करते मग कुठं हॉटेलमध्ये जाऊ जाऊ त्याच्या डंगऱ्यापणात सोपते का ते अरे तू लाज वाटू दे जराशी तुले पैदा करेल आणि मी तुले आणि तू मध्ये काढून देऊन राहिला तू हा तुझे लेकर तुले काढून देतील ना बाबू जरासा लक्षात ठेव ना तू सुधार आज जाय ना या घुबडच्या नांद नको लागू तू माणूस किती वागणं बुडा आपल्याला काही नाही बोलून राहिलं बरं लवकर द्या सटकून द्या या बुड्याला लवकर माया नजरेच्या समोर नाही पाहिजे ते लवकर काढून द्यायले खाऊ घालून राहिली तर राहिली जास्त डोक्षात चढून राहिली माया निघा अडून लवकर सगळे पैसे तिकडे खर्च केले मटण पाहिजे राहिले मटण खायले चांगल्या डांगऱ्या पाहिजे खायले या बुड्याची जीभ तस करते हे पाहिजे खायले ते पाहिजे खायले चवना पाहिजे ना खायले मी काय सांगून राहिली तुम्हाला या बुड्याले अलग काढून द्या या दोघाईले बी मग समजते काय खातात हे तर कसे 2000 भागवतात मग कोणाचे कुसे खातात तर मग समजते अरे बाबू गलतीन झालं गळ्या ते तू काय एवढं भांडण लावून राहिला घेणार करून राहिला गळा माझी आता त्यानं केलं म्हणून नाही नाही तुमच्या तोंडात दुधाची बोटणी जेल होती तुम्हाला काय समजते का निघा लवकर उठो चला माझ्या घरात पाहिजे नाही तुम्ही चला निघा लवकर उठो झटकन चला ना तू चला ना तुम्ही किती प्रेमाने बोलून राहिले त्याच्यासोबत तो पाहणे आपला अपमान करून राहिला ना माय बापाचे काही शून्य राहिला तो चला आठवण लवकर काय राहता यायच्या घरात बिनलाच्या सारखे आपली काही इज्जत खुन्ने राहिली ते घुबळ मी म्हणू की तुम्हाला पहिले मी सांगू ना तुम्हाला हा आपला पोरगा लय हरामी पोरगा आहे आपला हा याच्या नावावर वावर करून देऊ नका हा आपलं पुढे काही करणार नाही बरं मी हे स्पष्ट तुम्हाला सांगून दिलं पाहता हे तुमचे कारणात हे तुमची करामत आहे हे सगळी आली ना आता भीक मागायची पाई एवढी इष्टेत असून आपल्या घ्या आता चुकलं चेंपे माय चुकलं पहिलेच निर्णय घ्यायला होता आम्ही ना या घुबडले आणि आले पहिलेच काढून द्यायला होतं झालं मा चुकलं चेंपे अटी काही भाषण देऊ नका तुम्ही काय त्या भाषणाचा फरक मावर काहीच पडणार नाही चला उठा लवकर निघा निघा लवकर निघा चला आपल्याला काही पाहिजे नाही जे सांगलं ते काम करणारे लोक असले तर आपल्याला चालतात असे शिल्लक लोक नाही चालत बाप बाप करून डोक्षार बसून राहिले हे कुठं आता निघा जातो रे तू नका समजून मले एक दिवस आठवून ठेवतो फक्त तू तू ना मले घराच्या बाहेर काढून दिलं चला चला लवकर निघा आता आता थांबायचं नाही 5 मिनिटं बी निघा लवकर बरे बिस्तर उचला तुमचा आणि निघा लवकर
माघार येऊन राहिला मला मारता तू, मला मारता तू, चला निघा निघा लवकर निघा, चला सटकनी. आपल्या दारी उभे नाही राहायचं, डबल यायचं नाही आपल्या घरी. कोणी येत नाही रे तुझ्या घरी, तू काय मला सांगून राहिला, कोणाला नवं येत तुझ्या घराची. आता बांधतो दुसरं घर तिकडे, काय सांगून राहिला मले, मी ठसनी आहे. या बुड्याचं बुडीचं सामान द्या पहिले फेकून, येतीन ते डबल अटी आपल्या घरी सामान आणायले. आले रे पाय ते डबल द्याचं सगळं सामान सगळं फेकून. हे घे रे बुड्या, तुला थैल्या आणि थुल्या, डबल यायचं नाही आता, याचं दे तू सगळं फेकून. ये फेकणं फेकणं लय माजली ना तू आता, खाऊ खाऊ मस्त आले रे तुम्ही, फुका पगार होता, खायला गोड लागे. थांब रे बुड्या, अजून त्याचं ना अजून राहिलं तुझ्या सामानाठी, थांब तू. हे घरे थैलं तुझं सामान राहिलं सुईलं ते तोंडने दाखवायसाठी, तोंड हरव लवकर उठून तुम्ही. आवडू काय झालं होती तुझे मोती रंबुड्याचं, काय पोराचं मोती रंबुड्याचं. खरे बा काय काय भांडणात काही केलं कधी. थांब तू घुब, हा सामान फेकून राहिली ना आमचं, तुझे दिवस ही नियक, तुझे दिवस राहिले भऱ्याचे अजून, मग सांगेन मग तुले, आता नाही सांगत. कर तू तुझ्या मनानं कर जे करायचं आहे ते, जे काढून आम्हाले. तू ही पोटी पाटी आहे, तुले समजीन ना, आता काही लहान आहे तो बसण्यात काही समजत नाही तुले, मग समजीन तो मोठा झाल्यावर. लवकर जा ना, तोंड काय करान तिकडे, तुमचं तोंड पाहिलं की तुम्हाला काम निघून राहिलो, जिकडे तसं तिकडे हन्या सांगला तुम्ही ना, तसं माय बापास की काय तुम्ही. चला बरं बुडवा तिकडे, हो काय चल चल कडे चल, घे चंपा घे थैली घे चल. अरे काय रे शिवलाल, हे काय बुडा बुडीचं काय, हे बोतड्या मोतड्या घेऊन निघून राहिले, काय झालं रे आता. हाच राहिला याचा तोंड घालला रे. अरे रामदेव भाऊ ते चालले. हो बुडवा बुडी चालले हो तुम्ही, हे बोतड्या मोतड्या घेऊन या या उभाऱ्या आम्हाला काढून दिलं ना घराच्या बाहेर, हे दोघही मा शिल्लक आते, दोघांनी दिलं ना आम्हाला घराच्या बाहेर काढून. मामा बुड्याचा पगार पाहिजे होता ना, त्या पगारापाई एवढं माजन केलं या दोघांनी ना आम्हाला घराच्या बाहेर दिलं काढून. असा पुऱ्या बदमास, लय पुऱ्या बदमास आहे माया, काढून दिलं मले या वयात सांगा. हो का रे शिवलाल, हे काय शोभते कर तुले, हा बुडा बुडील काढून देऊन राहिला या वयामध्ये, कुठे काय करते रे ते समजत नाही का तुले. हो नामदेव भाऊ तुमचं काम तुम्ही करा, काय कामाचे आहेत ते बुडा बुडी. त्या बुड्याचा निराधारचा पगार आला आणि मोदीचे 2000 रुपये आले तर म्हटलं का आणून द्या, किराणा होते महापौराची कॉन्व्हेंटची फी भरणं होते, त्या बुड्यान तिकडे हॉटेल मध्ये वेश केला, खर्च केले पैसे, हा आणि वरून म्हणतो मला शोभते का ढमुक करते का. तुले गोळा तर तुझ्या घरी घेऊन जा बुडा बुडी, मला काल समोर आला तू. अरे बा 2 मिनिटं राग असते, काल माय बापाला काढून देऊन राहिला या वयात, तेले काय हाल करून राहिला तू. एवढे तुम्हाला ते गोळा तर मग तुमच्या घरी नाही आणत येईल, तुमच्या घरी नाही. काय झालं बापा एवढे जण बाहेर उभे, काय झालं असं. अहो या बुया बुडीले काढून दिलं त्या शिवल्यानं. अहो शांता मला दोघायला काढून दिलं या शिवल्यानं, फक्त 2000 रुपये त्या निराधारचे पैसे म्हणे मला द्या, ते दिले नाही, ते हॉटेलला गेलं तेवढा यानं ते आमच्या दोघायला काढून दिलं ते. लढू नका बाई लढू नका तुम्ही, लढू नाही तर काय करू माय बाई, या वयात हे दिवस पाहा लागून राहिले याचं तर कोणाच्या नशिबी नाही. हो माय बाई शांता का बाबाशी, हे शोभते का तुले, हा ते सासू सासऱ्याचं आता वय आहे का बाहेर काढून द्यायचा, काही गरज होती का तुला बाहेर काढून द्यायची. वागू तेले एवढे गोळात की नाही माहिती तुम्हाला, तुमच्या घरी घेऊन जा तेले, माझ्या काही वागवल्या जात नाही राहिले. बरं आहे तू या मस्त आहे, चालू द्या असच, पैसे दिले तर बरं आहे तुम्हाला, नाही तर मग काय द्या तेले लाथा मारून काढून. वा 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 खसस शांताबाई, एवढं काही भाषण द्यायची आम्हाला काही गरज नाही बा, लय ऐकले आम्ही असे भाषण, जा तुमच्या घरी घेऊन जा बरं तेले, जा लवकर. ओ शांता ते अर्कडात बरं जास्त बोल नको. नामदेव भाऊ आम्ही अर्कडा तर तुले कोण म्हटलं होती तोंड घालायले, मा बुडा बुडेल मी ना काढून दिलं मी, आम्ही भाऊ आमच्या घरातलं काय होतं, तू काल शिकून राहिला रे, तुझी बायको आली तूही आला, दिरोगो बुडे आला खेकड्या वाहनाचं हॉटेलमध्ये गोळ लागला त्याला खायला मोठा, हा आणि मा पोराची फी राहिली भऱ्याची, खर्चून टाकली या बुडेन पैसे तिकडे, राहा तिकडे निघा तू, शिल्लक नको बोलून बाबू शिल्लक नको बोलू ना, खापराचं तोंड असतं जातलं फुटलं असतं, काले डोकसं खाऊन राहिला चाललोच आम्ही. असा पुऱ्या मा पाठीपोटी आला काही कामाचा नाही रे, दिवसात पहिले वाईट दिवस आले बाई रघु, वाईट दिवस आले रे बाई. चला बुडे मामा घरी चला. नाही रे नामदेव मी काही येत नाही रे बा, तुझ्या घरी काही येत नाही मी, कोणाच्याच घरी जाते बाबी. अरे बाबा मोतीराम तू मा घरी चाल, काही टेन्शन घेऊ नको तू, काही होत असत त्या गोष्टी जाऊ दे सोडून देतो विषय, चल बरं मा घरी, चल इकडे चल 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 बा चल. असंच पाहिजे होते या बुडेले, असे बिना कामाला पैसे खरसतात ना, बरं झालं हे ते निमित्त तरी झालं 2000 बरं दिले काढून आपण ना, बरं गेलं झेंडू बामा, काव काव होता सरा त्याचा. काय सरपंच आजकालची पिढी काहीच खरी नाही बा. काय झालं बा नामदेव काय झालं, काहून असं म्हणून राहिला तू. काय सांगा त्या शिवल्यानं बुड्याला दिलं काढून बुडान बुडीले, आता सांगा त्या बुडा बुडीन काय करा या वयात.
खरंच का रे नामदेव, खरंच काढून दिलं का? अरे हाव ना सरपंच, धक्के मारून काढून दिलं बा, त्या वायरीनं मारलंय त्या बुडीले. काय करता, मी गेलतो तडीसा तर मोडलं बापा मी ते. आता घेऊन नेले ते रघु बुड्या घरी नेले. काय गड्या नामदेव, दिवसेंदिवस लेच प्रकरण वाढत चालले गड्या हे. याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे बा. नाही याच्यावर काहीतरी झालं पाहिजे, चाला बरं दाटलं. चालेल बा नामदेव, चालणं चालणं बा, मी तर येतो बा, पाहुणं काय येतं, बुड्याचं म्हणणं काय येतं. हाव हाव चला चला. येरे बा येरे मोतीराम, येरे आपल्या गरीब खाण्यात ये बा. हा बा आता तुझ्याच आधार आहे आम्हाला, दुसरं काय आहे. वहिनी या 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 वहिनी. चला चला बुढे बा, काही लागलं तर सांगा बरं मध्ये, मी आणून देतो. नाही तर मग काय सांगसारच नाही बापा तुम्ही. नाही बा शांता, सांगतो मी, काम पडलं तर सांगतो तुले. असे दिवस कोणावर येऊ नाही हो. माय शांता ओल्यात असल्यावर आमच्यावर हे दिवस आले, बाहेर काढून दिले आम्हाला त्यानं. काय करतो गडा रघु, वाईट दिवस आले गडा बावर. म्हटलं सुखाय दिवस येतील, पण दुखाय दिवस आले रे गडा रघु. कसं करू गडा, या वयात मला इकडे तिकडे भटकाय लागून राहिलो. अरे बाबा आम्ही का साठी आहे गड्या, तू काल टेन्शन घेऊन राहिला, घेणं ना देणं काही टेन्शन घेऊ नको. होत असतात त्या गोष्टी अशा. बुडबा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आम्ही आहे सोबत तुमच्या. नाही रे बाबू काही टेन्शन घेत नाही, आता तुमच्यासारखे लोक असल्यावर काय मला टेन्शन घ्यावं लागते रे बाबा. किती काही म्हटलं तर गळा टेन्शन येते गळा माणसाले. परिस्थिती लय अवघड झाली गळा. काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्या सोबत. हो ना बापा, त्या घोबळनं सगळं बैकून दिलं ना त्याले, नाही त्याचा तर बापा आमच्या दोघा इतकी खूपच जीव होता. काढून दिला तरी बुडी म्हणते, जीव होता मा पोराचा मामध्ये. हाव ना काकू, जीव लय होता तुया, म्हणून तर काढून दिला त्यानं. काय बापा हा जीव जीव या माये पैसे सर्वाया चाललं हे. का सरपंच हो बुडबान बुडी, हे मोह माया सोडून द्या आता. पोरगा नाही, पोरगी नाही, वायरी नाही ना, तू नाही काही खरं नाही होईल आता. इकडे तिकडे हेच चालू आहे तमाशे. मायबाप थकले की काढून देतात पोर. जदलोक मायबापा तो गठ्ठे आहे, त्याच्यानं काम होते. तदलोक गोड आहे बाप, त्याच्यानं काम करणं बंद झालं, गठ्ठ्या बंद झाला की मग त्याला काढून देतात लोक. अशी परिस्थिती आहे आजची. हाव ना बाबू, ते तर दिसूनच राहिलं ना बापा, पैशासाठी तमाशा मांडला त्यानं. काहीच नव्हतं रे, सडेल तीन पैसे होते, तेवढ्यासाठी मग पुऱ्यान माजून आणलं. अरे बुडबा लालूस मोठी बेकार आहे, पैशाची पैशाची लालूस लय बेकार आहे. आवलो गेला रामदेव, काय करू, दोन्ही पोरे तसे निघले माय. कशालाच पैदा केले असं वाटून राहिले आता तर. काही कामाचे नाहीत रे बाबा. अ बुडबा लढू नका ना, आम्ही आहे ना तुमच्या सोबत, लढू नका असं. कसं आम्हाला खराब वाटते बा आता तुम्ही लढता. जाऊ दे रे मोतीराम, जे झालं ते झालं, आता काय एवढा पस्ता करून राहिला. आता ते का मग दिवस मागे येणार का, ते शब्द मागे येणार का, गेला तो वेळ. आता जाऊ दे, मजेत राहा, मजेत खायत, आपल्यासाठी काही टेन्शन नाही तुले. आपल्याकडे हो तुम्ही आहे म्हणून जिवंत जरी येणार, तुम्ही आत्महत्या केली असते भाव हो. हे गावातले लोक तुम्ही म्हणूनच जमलं ते, नाही तर मी मा काही खरं नव्हतं काही. मला तर जगा नाही वाटणं राहिलो, शेवल्यात भेटली मले, काय करतो बा आता. अरे बाबा काल जीव देतो कोणाच्या पायी, घेणं ना देणं. जो जीव आहे आपल्याला आला तो आता चांगल्या प्रकारे जगा, आहे ना आता आम्ही आहे ना.